मस्जिद पर लगे लाउड स्पीकर का विवाद दिन प्रतिदिन बढ़ता ही जा रहा है। इसी बीच मनसे नेता संदीप देशपांडे ने कहा कि गृह मंत्री को सर्वोच्च न्यायालय के नियमों के अधीन होना चाहिए, महाराष्ट्र सरकार को लाउड स्पीकर को लेकर नियम बनाना चाहिए। साथ ही कहा कि हम हमारे निर्णय पर अटल है। मूलत आम्ही आमचं म्हणणं सांगितलेलं आहे की 365 दिवस जो त्रास लोकांना होतो या भोंग्यांच्या माध्यमातून ते भोंगे काढले गेले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। आणि याची कल्पना आम्ही वळसे पाटील साहेबांना दिली आहे, त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याच्या अजून अधीन राहून त्यांनी नियमावली करावी। सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्या आदेशाचं त्यांनी पालन करावं ना। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं नाही आहे की रात्रीच नको दिवसा वाजवा हवे तेवढे, असं म्हटलेलं नाही। सुप्रीम कोर्टाचा आदेश एकदा त्यांनी नीट आणि त्यांना तो माहिती आहे। मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने याच्याबाबत नियमावली बनवावी लागेल त्यांना आणि कायद्याचं पालन करावं लागेल। त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे, त्यांचे मुद्दे वेगळे आहेत। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।